नगरपालिकेच्या निवडणुका होत नाहीत किंवा ती तारीख ठरवत नाहीत स्वतः, तोपर्यंत कदाचित त्यांचा मुक्काम दिल्लीतून मुंबईत पण राहू शकतो. कारण मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी या मुंबई महाराष्ट्रातले भाजप किंवा मिंदे गटाचे लोक असमर्थ आहेत, ते जिंकू शकत नाहीत. अर्थात मोदी जरी आले किंवा अख्खा देश जरी इथे लावला जसे इतर राज्यात लावतात, तरीही मुंबई महानगरपालिका शिवसेना जिंके याची पूर्ण खात्री असल्यामुळे ते आता मोदींचा पत्ता सारखा टाकला जातोय. मला प्रधानमंत्र्यांवरती फार टीका करायची नाही, मी करू शकतो, पण दिल्लीमध्ये पार्लमेंट सुरू असताना, अनेक महत्वाचे विषय सुरू असताना, अडाणीसारखे विषयांवरती विरोधी पक्षाने घेरला असताना, त्याच्यावरती उत्तर न देता प्रधानमंत्री मोदी मुंबईत येत आहेत. वंदे मातरम हे निमित्त आहे त्यांना मुंबई महानगरपालिका प्रधानमंत्र्यांना जिंकायची, म्हणजे हे फार महत्वाचं आहे की मुंबई महानगरपालिका प्रधानमंत्र्यांना जिंकायची. पण ठीक आहे, आम्ही सुद्धा इथे तयारीत आहोत. राऊत साहेब काय सांगाल, म्हणजे की अदानी या विषयावर पार्लमेंटमध्ये इतकं काहूर उठलंय. आज तुम्ही सामनामध्ये बराच समाचार घेतला, म्हणजे भारतीय जनता पक्षाची रिझर्व्ह बँक तुम्ही म्हटलंय आहेच ना. राज्यसभा आणि लोकसभेमध्ये विरोधी पक्षानं प्रधानमंत्र्यासमोर अक्षरशः गोंधळ घातला, त्यांचं भाषण होऊ दिलं नाही. प्रधानमंत्री बोलत राहिले गोंधळात, ठीक आहे, पण तुमच्या भाषणाला जे प्रश्न उपस्थित केले विरोधी पक्षानं, त्याच्यावर उत्तर देण्यासाठी तुम्ही का मागे हट. राहुल गांधी आणि विरोधी पक्षाने फार सोपे प्रश्न विचारले होते, प्रश्नपत्रिका फार सोपी होती, की अदानींच्या मागे कोणती महाशक्ती, कोणती शक्ती आहे की जे किती नंबर त्यांचा होता, 400 का 500 नंबरला होते सिमंतांच्या यादीत, 600 नंबरला की दुसऱ्या क्रमांकावर आले, अशी कोणती शक्ती आहे. आणि हा प्रश्न विचारत असताना सत्ताधारी बाकावरून मोदी मोदी अशा गर्जना होत होत्या, म्हणजे मोदी ही शक्ती आहे का, म्हणजे आपोआपच ते एक्सपोज होत आहे. राहुल गांधी यांनी असा प्रश्न विचारला विरोधी पक्षाच्या वतीने की किती वेळा मोदी आणि अडाणी एकत्र परदेशात, त्याचं उत्तर सोपं होते देऊ शकले असते. प्रश्नोत्तराच्या तासाला अशा अनेक प्रश्नांना उत्तर दिली जातात, मोदीने उत्तर द्यायला हवं होतं. सोपे प्रश्न आहे, मोदी कठीण प्रश्नांचे उत्तर द्यायचा प्रयत्न करत असतात जी उत्तर चुकतात. तसंच राहुल गांधी यांचे प्रश्न ऐकले, ठीक आहे, तुम्ही सुद्धा राज्यसभा सदस्य आहात, तुमची ही मागणी हीच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अदानी या विषयावर भाष्य करावं का नसावं, अखेर देशाची मागणी आहे, माझी का असावं. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून चौकशी व्हावी आणि अडाणी संदर्भात जे प्रश्न उपस्थित केले त्या देशात त्याला उत्तर द्यायला काय हरकत आहे. आपण देशाचे प्रधानमंत्री आहात, आपण एका पक्षाचे प्रधानमंत्री नाही आहात. राऊत साहेब, बच्चू कडू यांनी आता एक स्टेटमेंट केलं की येत्या 15 दिवसात 20 ते 25 आमदार हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत. म्हणजे शिंदे गटात म्हणजे की एकनाथ शिंदे स्वतः बच्चू कडू पण करत आहेत का, अशा कोण काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज. आमदार अपक्ष केलं तर मला माहिती आहे की भाजपचे काही आमदार प्रवेश करतात.